95व्या मराठी साहित्य संमेलनाचे उदगीर महाराष्ट्रात उक्तावण झाले। भाषा मनशाक जोडटा, जितले भास शिकू तितली मनशा जोडू, मका मराठीचो द्वेष ना, म्हण ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो उलयला। फुडले साहित्य संमेलन जमता तर गोयात करपाचे दामोदर मावजाचे आयोजकांक आमंत्रण। RDX गोवा ब्युरो रिपोर्ट। फक्त भाषेसाठी एवढं सांगतो, भाषा हा माणसांना जोडणारा दुवा आहे। आपण जेवढ्या भाषा शिकू तेवढी अधिक माणसे जोडत जाऊ, आणि दुसऱ्या भाषेत लिहिणं हा कोणी गुन्हा मानू नये। मी जेव्हा पहिली कथा लिहिली तेव्हा कोकणीत लिहिली आणि खूप जणांनी आक्षेप घेतला मी कोकणीत लिहितो म्हणून। तेव्हा मला आश्चर्य वाटलं, कोकणी ही मराठीची बोली असं तुम्ही मानता ना, मग तुमच्या मराठीच्या बोलीतून जर मी लिहिलं त्याला आक्षेप का? हा प्रश्न मला त्यावेळी पडलेला होता, अजूनही तोच प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आहे। आज मला खरं म्हणजे कोकणी मराठी वादाबद्दल निखालच बोलायचं नव्हतं आणि मी बोलणारही नाही, फक्त मी माझ्यापुरतं एवढंच सांगेन। मित्र हो, मी कोकणी भाषक आहे व कोकणीत लिहितो। मी कधी सांगतो का माझं कोकणीवर अधिक प्रेम आहे म्हणून? या मांडवात माझी बायको बसलेली आहे, तिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो, पण गेल्या 54 वर्षात मी कधीही तिला सांगितलेलं नाही मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून। मला खरंच सांगावंसं वाटलंच नाही कधी। म्हणून आपल्या भाषेवर आपण प्रेम करतो हे स्वाभाविक आहे आणि ते केलंच पाहिजे। मी माझा नुकताच कथासंग्रह प्रकाशित केला, त्याला प्रस्तावना अरुण खोपकरांना लिहायला सांगितलं, त्यांनी कोकणीत शिकायचा प्रयत्न केला, त्यांनी मराठीत प्रस्तावना लिहिली। माझे प्रकाशक म्हणाले ते आपण अनुवाद करून कोकणीत लिहूया। मी म्हटलं नको, कोकणी वाचणाऱ्यांना मराठी कळतं, न कळणारे समजून घेतील। आणि ती मराठीत माझ्या कोकणी पुस्तकाची प्रस्तावना मराठीत छापलेली आहे, हे काय माझं मराठीत द्वेष आहे? 24 साली, कारण 23 तर ठरलेलं असेल, तर 24 साली 60 वर्ष पूर्ण होतात। मी एक कोकणी लेखक म्हणून, गोमंतकी लेखक म्हणून मी तुम्हाला आमंत्रण देतो, पुढचं साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तुम्ही गोव्यात भरवा आणि कोकणीसह मराठीसह सगळे लोक तुमच्या संमेलनाला हजेरी लावतील आणि पूर्ण सहकार्य करतील, एवढा शब्द मी तुम्हाला देतो। इथं वाद नाही। आणि अजून सांगतो, आता वेळ आली आहे, आपल्या देशात अनेक वाद चालू आहेत, जे संपलेले आहे, ज्यांना आम्ही मुठमाती दिली आहे ते उकरून काढूया नको, पण आपल्याला याच्यापुढे खरं म्हणजे लोकालोकांमध्ये संवाद साधला गेला पाहिजे। हा संवाद अतिशय महत्त्वाचा आहे आणि विशेषतः ज्यांना साहित्यामध्ये रुची आहे, जे इथं साहित्यकार उपस्थित आहेत आणि मंचावर जे प्रतिष्ठित लोक बसलेले आहेत, मी त्यांना सांगतो, राजकीय असोत साहित्यिक असोत, जे वाद आहेत ते संवादाने मिटवता येतील, त्याच्यासारखा दुसरा उपाय नाही। नाहीतर काय होईल? रशिया आणि युक्रेनमध्ये झालं आहे तेच होईल।